नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन बदलून दुःखांना बरोबर घेऊन सगळ्यांनी हसत खेळत जगा. सगळ्यांनी साथीची आजार आलेले आहेत, त्यामुळं जपा, सरकारी नियमांचं पालन करा, मास्क घाला, सॅनिटायझर वापरा, मुलांना म्हाताऱ्या माणसांना जपा. ज्यांचं लसीकरण झालं नसेल त्यांनी अवश्य लसीकरण करून घ्या, आणि ज्यांना घराच्या बाहेर पडायची गरज असेल त्यांनी गर्दीत जात जा, नाहीतर घरातनं जेवढं ऑनलाईन करता येईल तेवढी कामं करा, म्हणजे आपण त्याच्यापासून लांब राहू सगळेजण, एवढंच सांगणं. तर जे कोणी माझ्या फॅमिलीमध्ये नवीन आले असतील त्यांचे खूप खूप धन्यवाद. जे मला रोज बघतात, रोज छान छान कमेंट करतात, त्यांचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला माझे प्रत्येक विषय आवडतात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर एस एच ज्योतिष कट्टाला मी या काळातल्या या आजाराच्या काळामध्ये जे ऑक्सिजन लेवल आपल्यातली कमी होती किंवा जे ऑक्सिजन लेवल आपण आपली वाढवू शकतो, आपली प्रतिकारशक्ती वाढवू शकतो, आपली बऱ्याच आजारांवर सुटका होऊ शकतो अशी मुद्रा टाकलेली आहे. तर एस एच ज्योतिष कट्टावर जाऊन ती माझी मुद्रा आणि काय करावं या साथीच्या आजारासाठी, आत्ता आपण स्वतःची काळजी कशी घ्यावी हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर एस एच ज्योतिष कट्टाला जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. दुसरं, मी 2-4 दिवसाने येते त्यामुळं एखादा व्हिडिओ माझा मोठा होतो, कारण मी एकदम 2-4 व्हिडिओ करत असते. तर तुमच्या ज्या एवढ्या सुंदर सुंदर कमेंट आहेत त्यासाठी खूप खूप धन्यवाद. कुणीही मला विचारू नका, अगताई तुला ए म्हणू का, अगताई तुला मुलगी मानू का, अगताई तुला आई मानू का, असं कुणीही काहीही विचारू नका. मला सगळ्यांनी एताई म्हटलं तरी चालेल, ज्यांना मला आई म्हणायचं आहे त्यांनी मला आई म्हटलं तरी चालेल. मला सगळी नाती हवी आहेत माझं, कुठल्याही नात्यानं तुम्ही मला आई म्हटला तरी मला राग येणार नाही. तुम्ही मला ताई म्हटलात, एताई म्हटलात तरी राग येणार नाही. लहान असो, मोठं असो, कुणीही असो, सगळेजण मला तुम्हाला जे हवं ते बोलू शकतात. मला कुठलं नातं तुम्हाला माझ्याशी जोडायचं आहे ते तुम्ही जोडू शकता. खूप म्हणजे कमेंटमध्ये सुद्धा मला तुम्हाला ताई हवी आहे, तुम्हाला बहीण हवी आहे, या वाक्यांनी माझं पण तेवढंच मन भरून येतं की तुमचं जेवढं भरून येतं आहेत. आज सकाळी सकाळीच मी एक कमेंट वाचली की त्यांनी सांगितलं की आहे मला बहीण आणि ती इथं आहे, म्हणजे मी आहे तिथं त्यांनी सांगितलं. तर खूप खूप धन्यवाद ताई. लहानेस मोठीस मला माहीत नाही, पण आपण सगळ्याच मैत्रिणी आहोत, आपण सगळ्याच बहिणी आहोत, त्यामुळं कुणीही काहीही अहो जाहो घालत बसू नका. सगळ्यांनी मला ए ताई, ए आई, काही जे हवं आहे तुम्हाला ते भडत जा, कारण मला सगळी नाती हवी आहेत. कारण आपण फॅमिली आहोत, त्यामुळं नातीत जर आपण एकमेकाची सांभाळली तरच आपण मोठी फॅमिली बनू शकतो आणि आपल्या फॅमिलीतली एकी अशीच कायम ठेवू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संक्रांत, संक्रांतीचा हळदी कुंकू. किंवा बऱ्याच जणांना प्रश्न आहे हा सारखा की ताई तुझं हळदी कुंकू नाही दाखवलं, ताई तुदाजींना काय गिफ्ट दिलं. तर मी हे दोन्ही तुम्हाला लवकरात लवकर दाखवते, कारण आजारी असल्यामुळं मी थोडंसं लांब ढकललं, ते पण दाखवते आता तुम्हाला. मी माझं हळदी कुंकू पण दाखवते आणि मी त्यांना अजून त्यांना गिफ्ट दिलं नाही आहे, मी आणून ठेवलेलं आहे गिफ्ट पण दिलं नाही आहे. ते तुमच्यासमोरच मला द्यायचं आहे, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला पण बघायचा आहे. त्याच्यामुळं ते गिफ्ट मी तुमच्यापुढंच देईन. तरी 3 मिनटं बडबड माझी झाली. दुसरा एक सारखा प्रश्न आहे, ताई तुझ्या लिपस्टिकच्या सेड कोणत्या आहेत ते मला सांगा म्हणून. तर मी एक व्हिडिओ करते तुम्हाला माझ्याकडं ज्या लिपस्टिक सगळ्या आहेत त्या, आणि त्याच्या सेड तुम्हाला मी सांगते, ज्याला आणायच्या असतील त्या आणू शकतात. आणि अजून एक काय तुमचे कॉमन प्रश्न आहेत, पण जसे मी तुम्हाला उत्तराशी देऊ शकेल ना त्याचे उत्तरं मी मधनातनं तुम्हाला नक्की देत जाईल. तर आजचा व्हिडिओ मी ह्याच्यासाठी घेऊन आले आहे की तुम्ही उपाय करताय, तुम्ही कर्म चांगली करताय, तुम्ही कष्ट चांगले करताय, तरीही तुम्हाला अडचणी आहेत. अजूनही काही अशा अडचणीतल्या तुम्ही मैत्रिणी आहात, बहिणी आहात माझ्या, किंवा तुम्ही कमेंट करत आहात की ताई आम्ही अतिशय अडचणीत आहे, की नाही हे उपाय करून आम्हाला उपयोग होतो आहे, नाही तो उपाय करून आम्हाला उपयोग होतो आहे, नवीन आहात माझ्या फॅमिलीमध्ये म्हणून तुम्ही मला बऱ्याच गोष्टी सांगत आहात. तर हे माझ्या फॅमिलीमध्ये म्हणजे जे आपण पहिल्यापासून आहोत त्यांना हे सगळं माहीत आहे हा व्हिडिओ कसा आहे काय. तरी एक उजळणी तुमच्या डोक्याला, एक परत उजळणी म्हणून मी आज पुन्हा सगळे नियम सांगणार आहे की तुम्हाला गुणांचा फायदा काय येत नाही, किंवा तुमच्यावर माता लक्ष्मी का नाराज आहे, तुम्ही दारिद्र्याच्या जवळजवळ का जात आहात, या गोष्टी तुम्हाला मी आज पुन्हा आठवण करून
देते। तर पर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की छान छान कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा, कारण थोडेच आपल्याला 7,000 माणसाची गरज आहे 26 जानेवारीपर्यंत, तरच त्याचे 1,00,000 होऊ शकतात, नाही तर नाही होऊ शकत। त्यामुळे जेवढ्या जास्त जणांना शेअर करता येईल तेवढ्यांना करा। बघा आता शेवटी युनिव्हर्सच्या जे म्हणत, कारण मी त्याला मागितलं नाही आहे, मी युनिव्हर्सला आत्ता माझ्या वेगळ्या रेमेडी आहेत, मी वेगळं मागती आहे त्यांना, त्याच्यामुळे मी मागितलं नाही आहे, तुम्ही माझ्यासाठी मागताय धन्यवाद। पण बघूया काय होतं आहे ते, तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, प्रत्येकीने 10-10 जणांना शेअर करा, म्हणजे आपोआपच माझं स्वप्न पूर्ण होईल। तर आता ऐका, तुम्ही झाली ताईची बडबड जवळजवळ 5 मिनिटाची, असू दे जाऊ दे। तर आता ऐका तुम्ही की हे चुकताय का तुम्ही, बघा जर तुमच्या घरात बरकत येतच नसेल, तुमच्या घरात भरभराट येतच नसेल, तर तुम्ही दही दूध तेल चटणी हे संध्याकाळच्या वेळी शेजारपाजाऱ्यांना देताय का हे लक्षात घ्या। हे कधीही संध्याकाळी 6 नंतर कधीही कुणाला देऊ नाही, कितीही गरजू माणूस आला तरीसुद्धा त्या या गोष्टी टाळाव्या। तुम्ही दिवसभर या गोष्टी देऊ शकता, तुम्ही त्यांना मदत करू शकता, तुम्ही त्यांच्याकडनं दिलेल्या गोष्टी माघारी घेऊ शकता, पण संध्याकाळी 6 नंतर आपल्या घरातलं दूध आपल्या घरातलं दही तेल आणि चटणी या गोष्टी कधीही कुणाला शेजारी पाजारी उसण्या द्यायच्या नाहीत। ही जर चूक तुम्ही करत असाल, चूक दिसायला ती छोटीशी आहे पण त्यानं तुमच्या अख्ख्या आयुष्यावर परिणाम घडवणारी आहे, लक्ष्मी माता तुमच्यावर नाराज होण्याजोगी आहे, म्हणून ही चूक तुम्ही करताय का लक्षात घ्या। दुसरी चूक असती की जेवण बेडवर करणं, छोटी पोरं आहेत, अभ्यास करतायत, ऑनलाईन त्यांचे क्लास चाललेत, म्हणून तुम्ही जर जेवण बेडवर करत असाल किंवा वार्धक्यातली माणसं आहेत घरात ती जेवण बेडवर करत असतील तर हे टाळा। वार्धक्यातली माणसं घरात आहेत त्यांना टेबल खुर्चीवर येता येत नाही आहे, तर त्यांना ती झोपून जेवतायत त्यांचं जाऊ दे, त्यांचे आता जे काय आपण त्या गोष्टीला करू शकत नाही सॉरी, पण जे ज्यांना उगा बेडवर बसावून जेवावं लागतं त्यांनी लाकडी पाट समोर घेत जा आणि मग त्याच्यावर जेवत जा, म्हणजे माता लक्ष्मीचा अपमान अंथरुणावर होणार नाही। तिला खाताना कुठलीही गोष्ट तुम्ही अंथरुणावर ठेवू नका, ही गोष्टसुद्धा अतिशय छोटी आहे पण महत्त्वाची आहे। ज्या घरातल्या या गोष्टी हे सगळं तुम्ही पाळून बघा आणि तुम्हाला उपायांचा कसा गुण येतो आहे किंवा तुमची परिस्थिती आपोआपच कशी सुधारती आहे हे तुम्ही त्याच्यातनं बघा। आता तुमचं दुकान चालत नसेल तर तुम्हाला एक सांगते उपाय हा मी, की जर तुमचं दुकान चालत नसेल तर तुम्ही दुकानात तुपाच्या दिव्याशिवाय कुठलाही दिवा लावू नका। दुकान उघडल्या उघडल्या तुम्ही तुपाचा दिवा लावा, त्याच्यात 1 वेलची रोजच्या रोज टाका आणि तो तुपाचा दिवा जेवढ्या वेळ जळतो आहे तेवढ्या वेळ जळू द्या, 3 सांच्या वेळी परत लावा वेलची, त्यातच असू दे। दुसऱ्या दिवशी कामावर तुम्ही ऑफिस सॉरी तुमचं ऑफिस असो कारखाना असो दुकान असो काही असो ते उघडल्यावर ती वेलची काढायची, व्यवस्थित कागदानं पुसायची आणि ती वेलची तुम्ही दिवसभर तोंडात ठेवायची किंवा जेवढ्या वेळ चघळता येईल चावून चावून खाऊन टाकाल तोवर ती ठेवायची। जोवर ती वेलची तुमच्या तोंडात आहे तोवर तुमचा धंदा भरभरून होणार, असं तुम्ही 186 दिवस कंटिन्यू करायचं। 186 वेलची आणून मोजून ठेवा वाटल्यास, 186 दिवस तुपाच्या दिवा लावायचा आणि तूप त्यातली वेलची तुम्ही 186 दिवस खायची। कधीही तुमच्या व्यापारात मंदी येणार नाही, कधीही तुमच्या व्यापारात तोटा होणार नाही, एवढा पॉवरफुल हा उपाय आहे, त्यामुळे तुम्ही नक्की करा। आता सगळ्यात महत्त्वाचं, का लक्ष्मी आपल्यावर नाराज होती हा एक मधून तुम्हाला उपाय सांगितला मी, पण आता लक्ष्मी का नाराज होती, तर कोणत्याही महिलेचा कुठलाही पुरुष असो मुलगा असो त्यांनी कोणत्याही महिलेचा अपमान करू नका, तिच्याकडे वाईट नजरेनं बघू नका। अशी माणसं आयुष्यात भरपूर सगळं चांगलं असतात, भरपूर देवधर्म करत असतात, अगदी ती 10-10 तास म्हटलं तर देवापडनं उठत नसतात, पण दुसऱ्याच्या स्त्रीकडं ते वाईट नजरेनं बघत असतात, अशा वेळी त्यांच्यावर माता लक्ष्मी नाराज झाल्याशिवाय राहत नाही। त्यांना काही ना काही घाटा होतो, काही ना काही दुःख त्यांच्या मागं सदानकदा राहतं, म्हणून परस्त्री ही माते समान आहे आणि तिच्याकडं वाईट नजरेनं बघणं पुरुषांनी टाळा, म्हणजे तुमच्या घरची परिस्थिती किंवा तुमच्या कष्टाला काही अशी येत नाही आहे तर तुम्ही इथं चुकताय का हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा। दुसरी गोष्ट, घरातल्या स्त्रीला घरातल्या मुलीला मारहाण करणं शिवीगाळ करणं हे सुद्धा माता लक्ष्मीला नाराज करणारच कारण आहे। मग तुम्ही ड्रिंक करून करत असा किंवा तुम्ही साधेपणानं मारहाण शिव्या देत असा, पण इथं माता लक्ष्मी नाराज होती आणि तुम्ही दरिद्र्याच्या पावलाकडं पायरी एक एक उतरायला परत सुरुवात करता त्या बाजूला, त्यामुळं या गोष्टी घरातल्या सगळ्यांनी टाळा।
तीच गोष्ट स्त्रियांच्या बाबतीत आहे की तुम्ही तुमच्या नवऱ्याला अपमान करू नका, कारण जर आपण लक्ष्मी आहोत तर आपला नवरा हा विष्णूचं स्वरूप आहे. जर आपण नवऱ्याला शिव्या दिल्या, आपण त्याला उलटं पालटं बोललो, आपण त्याला अरेकारे केलं किंवा त्याला ना जेवण वेळच्या वेळी दिलं ना त्याचे आपण काहीच सेवा केली नाही, माता लक्ष्मीसुद्धा स्वतः विष्णूंचे पाय दाबताना तुम्ही फोटो बघता, तर जर माता लक्ष्मी पतीची सेवा करू शकती असती, तिच्याशिवाय काय आहे जगात, तरीसुद्धा ती तिच्या पतीची सेवा करू शकती. मग आपण आपल्या पतीची सेवा का नाही करू शकत? तर जी स्त्री या चुका करते, पतीला मान देत नाही, पतीची सेवा करत नाही, त्या घरातसुद्धा विष्णू भगवान स्वतः नाराज होतात, त्याच्याबरोबर माता लक्ष्मीसुद्धा नाराज होती, हे लक्षात ठेवा. तर योग्य प्रकारे प्रेमानं आनंदानं जेवढं नवरा बायकोला घरात राहता येईल तेवढं त्यांच्यावर माता लक्ष्मी आणि विष्णू देव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुम्ही दरिद्र्याच्या वाटे चाललेला जाणार नाही. आता एक परत उपाय सांगते तुम्हाला, एक साधावी, की शुक्रवारी 125 ग्रॅम खडीसाखर आणि 125 ग्रॅम तांदूळ एवढं बरोबर मापूनच घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्या मागं शास्त्र आहे. 125 ग्रॅम खडीसाखर आणि 125 ग्रॅम तांदूळ घेऊन ते तुम्ही शुक्रवारी संध्याकाळी देवासमोर ठेवा, पूजा करा, नका करू काही, त्याला हे नाही आहे की तो ते फक्त आपल्याला वाहत्या पाण्यात सोडायचं आहे. तर तुम्ही असे 7 शुक्रवार करा. 125 ग्रॅम तांदूळ आणि 125 ग्रॅम खडीसाखर ही तुम्ही शुक्रवारी संध्याकाळी वाहत्या पाण्यात सोडा, विहिरीत सोडा, तलावात सोडा, कॅनॉलला सोडा, कुठेही सोडा, जेवढं शक्य आहे पाणी त्या ठिकाणी पाण्यात सोडा. आणि ज्यांना नाही शक्य त्यांनी मंदिराच्या पाशी आवारात नेऊन ठेवा. चिमण्या पाखरं काय खातील ते खातील, मंदिरं बंद असतील ही पुढचे प्रश्न येतील, त्यापेक्षा ते चिमण्या पाखरा मुंग्या पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवा. कुठंही पवित्र स्थानी ते तुम्हाला जर पाणी नसेल तर नेऊन ठेवा. असे तुम्ही 16 शुक्रवार करा. तुमचा धंदा व्यापार ह्याच्यात वृद्धी होणार. त्याचबरोबर ते सोडताना माफी मागा. जर या पहिल्या चुका तुमच्याकडनं काही झाल्या असतील आणि त्याच्यामुळं जर आत्ता तुमच्या धंद्यात बरकत येत नसेल, घरात बरकत येत नसेल, तर तुम्ही या ज्या पहिल्या गोष्टी मी सांगितल्या यातल्या चुका केल्या असतील तर त्याची माफी मागा. परिस्थिती सुधारण्याची त्याला प्रार्थना करा आणि नंतर ते पाणी ती पुडी प्रवाहित करून टाका तांदूळ आणि खडीसाखरेचे. असे 7 शुक्रवार करा. मध्ये आधी अडचण आली एखादा शुक्रवार सोडून द्या आणि पुढचे शुक्रवार शक्यतो हा उपाय घरातल्या पुरुषांनी केला तर अतिशय चांगला आहे. पण जे ऐकत नसतील, जे करत नसतील, त्यांनी त्यांच्या महिलांनी करा. पण आली अडचण सोडून द्या. पण असे 7 शुक्रवार करा, सुतक आलं सोडून द्या, पुढचा धरायचा आपला. ते काय मध्ये आधी आलं तुम्हाला तरी पण 7 शुक्रवार तुम्ही पूर्ण करू शकता. यानंसुद्धा घरात, दुकानात, व्यापारात, व्यवसायात सगळीकडं बरकत येऊ शकते. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते मी की झाडू ही आपली लक्ष्मी आहे, तिची योग्य काळजी घ्या. कुठंतरी पायानं झाडू झटकून दिला आहे, कुठंतरी फेकून दिला आहे, कुठंतरी झाडू घेऊन पोरांना बदडलं आहे, कुठंतरी झाडू घेऊन कुत्र्या मांजराच्या अंगावर फेकला, या गोष्टी कधीही करू नका. झाडू हीच लक्ष्मी आहे, तीच सगळं स्वच्छ करते. त्याच्यामुळं झाडूची योग्य ती काळजी घ्या, योग्य त्या ठिकाणी ठेवा. मी मागं पण सांगितलं आहे 2 घुंगरं त्याला लावा. जशी खळखळ करत ती घरातली घाण काढून टाकते, त्याच प्रकारे खळ छन 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 करत ती आपल्याला आपल्या घरात प्रवेशही करते. त्याच्यामुळं माता लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी झाडूलाही योग्य तो मान देणं अतिशय गरजेचं आहे. झाडू लपवून ठेवा. झाडू माझ्या दृष्टीनं झाडू हा उभा ठेवणं हे महत्त्वाचं आहे, कारण आपण झाडू झाडतो म्हणजे ती बाजू त्याची चालती, पायानं ती चालती, असं माझं म्हणणं आहे की झाडू असा ठेवावा. पण बऱ्याच शास्त्राप्रमाणे झाडू हा आडवा ठेवावा, तर झाडू आडवा ठेवला तरी चालेल, लपवून ठेवावा आणि इथं तिथं फेकून त्याचा अपमान करू नये, म्हणजे आपण दारिद्र्याच्या दिशेला जात नाही. दुसरी गोष्ट की टॉयलेट, बाथरूम आपल्या घराचे आपण स्वच्छ ठेवावेत, त्यांना निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरात येत नाही. आणि दर शनिवारी तिथं छोट्या वाटीत मोठं मीठ भरून ठेवावं. दर शनिवारी तुम्ही बदलू शकता किंवा दर अमावशेला तुम्ही बदलू शकता. पैसेसुद्धा स्वच्छ ठिकाणी ठेवा. ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवताय तिथं शुक्रवारी, तुम्हाला मागं पण मी सांगितलं, आपलं मॅजिक वॉटर तयार करत जा, ते स्प्रे करत जा, ते पुसत जा. कपडा लाल आपण ठेवला आहे तो झटकून व्यवस्थित टाकत जा आणि त्याच्यावर पैसे ठेवत जा. तिथं आरसा अवश्य ठेवा. आरशात तुमचा डबल पैसा दिसेल असं ठेवा. उत्तरेकडं तोंड करून आरसा ठेवा, हे मागंही सांगितलं आहे पण ही उजळणी म्हणून तुम्हाला मी परत सांगते. आणखीन सगळं तुमचं चांगलं चालू आहे पण कुठं खटकतं आहे हेच तुम्हाला घरात
कळत नसेल तर तुम्ही घरात नटराज ठेवलाय का बघा, तुम्ही ताजमहल ठेवलाय का बघा, किंवा डोंगरावरनं वाहतं पाणी ठेवलंय का बघा। हे जर फोटो तुमच्या घरात असतील तर ते फोटो तुम्ही काढून टाका। आता हे सांगते तुम्हाला की ज्या कथकमधल्या आहेत जिथं नटराज हाच देव मानला जातो, कलाकारांचा देव आहे नटराज, तर त्या ठिकाणी चालतं। तुम्ही जर घरात कथक करत असाल किंवा तुम्ही नाटक सिनेमा या गोष्टीतले कुणी कलाकार असाल तर त्याचा देवता ते आहे, त्यामुळं तिथं चालतो। पण आपण सर्वसामान्यांच्या घरामध्ये या गोष्टीची चित्र नाही पाहिजेत, म्हणजे आपल्याला त्याचे दोष लागत नाहीत आणि आपली भरभराट व्हायला मदत होते, दारिद्र्याकडं आपण जात नाही। या चुका तुम्ही करत आहात का नक्की बघा। तर हा होता तुम्हाला उजळणीचा एक व्हिडिओ की तुम्ही दरिद्राच्या रस्त्याला का चालला आहात, तुम्ही या चुका करत आहात का हे तपासून बघा। यासाठी कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा। परत भेटूया नवीन विषयाबरोबर, नवीन माहितीबरोबर। तोवर टाटा, बाय बाय।